दोन दिवसावर पोळा आला हे नंदूच्या साजासाठी. वर्षभर कष्ट करूनी पिकविलेस मातीतून मोती, घेऊन जा बाजाराशी नाही हव्यास पैशाची. दोन घास सुखाचे मिळावे हीच आस देवाशी. काय रे बाबा? बा मी पण येतोय. कुठं? तुमच्या सोबत मोठ्या शहरात. काय मोठ्या शहरात? हा कामाष्ट आम्हाला ताण देतो. बळ घरी शाळेत जा. चला दानाजी. हाँ. 10 क्विंटल कांदा भरतोय तुझा, 50 पैसे किलो ने रेट पडेल. फक्त 50 पैसे? आव साहेब मागच्या टायमाला तुम्ही चांगला वाढून भाव दिला होता, 100 रुपये दिला होता. अरे बाबा तो टाइम वेगळा, हा टाइम वेगळा, सगळे दिवस काय सारखे असतात वय. नाही पण 50 पैसे म्हणजे लयच कमी होते ना साहेब. अरे बाबा मार्केट लय डाऊन चाललंय, ते बघ किती कांदा सडत पडलाय, बघितलं का? 50 पैसे म्हणजे लयच कमी होते ना. ए अरे तो टेम्पो भरला नाही अजून. हा खायला सांगितल्यावर लगेच उड्या मारत येशील. यावेळेस आपल्याला द्यायचं केशवराव. हा आपल्या आपल्या स्टॉल शिवाय कुठं जायचं नाही. हा काय ठरव बाबा सांगा बाबा पटकन. काय भाऊ साहेब खताचे पैसे वाढलेत, बियाच्या पण किमती वाढल्यात, आता लावलेले पैसे पण निघणार नाही माझ्या. अरे बाबा तुझं किती कमी कांदा आहे, जास्त असते तर देऊ शकतो ना भाऊ. तेव्हा केशवराव 70 क्विंटल कांदा आहे, हा त्याला मी 75 पैसे भाव देऊ शकतो ना, कारण की त्याच्यामध्ये जास्त फायदा आहे. आपली जमीन नाही ना तेवढी, पण म्हणजे काहीतरी करा, थोडी वाढवा, पैशाची गरज आहे हो मला. बर 60 पैसे किलोने लावतो. 60 पैसे याच्यावरती नाही देता येणार. बघ काय करतो सांग लवकर. हा करू का पावती? किती होतात 60 न?
215 म्हणजे मीच 215 द्यायच तुम्हाला? हा द्यावी लागतील ना. असं कस? कांदे पण आमचे आणि पैसे पण आम्हीच देऊ. आईला दानाजी, तुझं पोरग लय चॅप्टर दिसतंय. हा शांत कर त्याला. तू शांत बस. आहो पण साहेब, मला पण 4 पैसे भेटले पाहिजे की नाही? हा अरे बाबा, रेट काय आम्ही ठरवतो का? युनियनने ठरवलेला रेट आहे ना. काय लवकर बोल, आम्हाला लय कामं पडली. अहो थोडी तरी दया माया दाखवा साहेब. घर खर्चाला दमडी नाही माझं, आणि तू मला कुठून देणार मी पैसे? तुझी इकडे यायची वेळ चुकली. एक काम कर, तुला एक नंबर देतो सावकाराचा, कमी व्याजात पैसे देईल. व्याज नाही, आता नाही घेऊ शकत मी आणखी व्याज आणि पैसे. मी साहेब मीला माझा माल घेऊन जातो वापस. नाही ना, तुम्ही काय काय बी भाव लावायला लागले. बरे आपले कांदे भर. अरे येडा का खुळा तू, मी कुठून देऊ तुम्हाला पैसे आता? बरे आपले कांदे भर. अरे तू काय म्हणजे परत घेऊन चालावे कांदा? मग काय, मग तुम्हाला कुठून देऊ मी? अरे बाबा, तू हे परत घेऊन गेलास तरी तुला इतर खर्च आणि हे द्यावेच लागणार आहे. परत टेम्पोचं रिटर्न भाडं आहेच बोखंडी. माझ आई 215 रुपये दे आणि वय मोकळा. बाबा मला घरी जायचंय. अरे थांब, पावती तर घेऊन जा. काय नाव बाबा, आपण पुढच्या पिकाला घेऊ हेलिकॉप्टर. पिकातून देव डोलतो शेता शेतातून, कधी होऊनी अन्नदाता भिकारी, पर्जन्याशी आर्त पुकारी. विना काय पावसाच्या असून धरती ताणलेली, कोणी हाक ऐकेल का त्याची, हीच आस सरकाराशी. वर्षभर कष्ट करूनी पिकविलेस मातीतून मोती,